भद्रावती के भद्रनाग यूथ फाउंडेशन जरूरतमंदों के लिए उनकी जरूरतें पूरी करने का कार्य कर रहा है। उनके इस कार्य को भद्रावती के थानेदार ने कैसे मदद की, जानिए इस खबर में। लॉकडाउन का आज नौवा दिन है। इन नौ दिनों से हर एक व्यक्ति आहत हो चुका है, खासकर मजदूर वर्ग, क्योंकि अब इन मजदूरों के पास काम नहीं है और परिवार उन पर निर्भर है। ऐसे में कई लोगों का मानसिक संतुलन भी बिगड़ सकता है। ऐसे में भद्रावती के भद्रनाग यूथ फाउंडेशन के अध्यक्ष फयाज शेख ने इन गरीब और झोपड़झुग्गी में बसे परिवारों के लिए अपने साथियों के साथ अनाज और सब्जी पहुँचाने का कार्य कर रहे हैं। आमच्या फाउंडेशनला 20,000 रुपयाची आर्थिक मदत दिली आहे त्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत। एक लहानसं काम आम्ही सुरुवात केली होती। काही 5-10 लोकांना आम्ही पाहिलं की त्यांच्या घरी खायला नाही आहे, तर आम्ही त्यांची मदत करावं म्हणून आम्ही 2,000-2,000 रुपये जमा करून एक छोटंसं काम आज सुरुवात केली। ते काम वाढत असं गेलं, आम्ही पुन्हा 5 काढले 10 काढले। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही शांत होणार होतो अशा वेळेस लोकांनी आम्हाला बोलले की तुम्ही या गोष्टीला पुन्हा वाढा, आणि आम्ही वाढवत गेलो। आज आम्ही जवळपास 250-250 परिवारांपर्यंत आमचं अन्नधान्य पोहोचलं आहे। त्याच्यात तांदूळ, पीठ, तेल, मीठ, साखर, जी जीवनात वस्तू आहे त्या पोहोचवलेल्या आहेत। काही लोकांना भाजीपाल्याची आवश्यकता होती, त्यांच्यापर्यंत भाजीपाला पोहोचवला। आज साहेबांनी जी आम्हाला आर्थिक मदत दिली आहे त्याच्यात अजून काही 100-200 परिवारांसाठी आम्ही त्यांच्यापर्यंत अनाज पोहोचवू। फया शेख और उनके सहयोगियों का यह परोपकारी कार्य देखकर भद्रावती के थानेदार सुनील सिंह पवार ने भी अपने कर्मियों के साथ भद्रनाग यूथ फाउंडेशन को आर्थिक सहयोग देकर मानवता का परिचय दिया। आइए जानते हैं थानेदार सुनील सिंह पवार क्या कहते हैं इस बारे में। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, भारतात सुद्धा त्याचा जे परिणाम जाणवत होतो, कोरोना जो व्हायरसचा जो प्रादुर्भाव चालू आहे, याचा त्रास सर्वसामान्यांना जास्त होतो आहे। किंवा कारण त्याचं हे आहे की त्यांना जे रोजंदारी जी होती त्यांना ते रोजंदारीवर जाऊ शकत नाही, त्यांना रोजच्या जेवणाचे किंवा त्यांच्या रोजच्या खर्चाचे त्यांचं प्रॉब्लेम येत आहेत। म्हणून भद्रावती शहरातली जे आपले भद्रनाग यूथ फाउंडेशन जे आहे ते गोरगरिबांना किंवा जे ज्यांना आवश्यक आहे, गरजू आहे, अशा लोकांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे जे तांदूळ असेल, तेल असेल, डाळ असणार, मीठ आहे किंवा भाजीपाला आहे, या जीवनावश्यक वस्तूंचा ते पुरवठा करतात। तर सर्वांना भद्रावती शहरातून प्रत्येक जे दानशूर आहेत किंवा ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे ते प्रत्येकजण भद्रनाग यूथ फाउंडेशनकडे ते आपापली मदत पोहोच करत आहेत। एक छोटीशी मदत किंवा छोटीसा आपला एक खारीचा वाटा म्हणून भद्रावती पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज भद्रनाग पोलीस स्टेशन भद्रनाग यूथ फाउंडेशनच्या जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही आमची छोटीशी भेट त्यांना दिलेली आहे। त्यांचं वापर ते गोरगरिबांना आणि जे गरजू लोक आहेत त्यांना जे जीवनावश्यक वस्तू लागणार आहेत त्याच्यासाठी ते करतील अशी अपेक्षा आहे। काश हर खाकी वर्दी वाला ऐसा ही मददगार साबित हो, यह कामना सभी शहरवासी कर रहे हैं। भद्रावती से हमारे संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट।